ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने। श्री काशी विश्वाराध्य ज्ञान सिंहासनादे शरकाव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांतचारी विद्यावारिधी विद्यावाचस्वती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय। जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी आशीर्वचन 12वे लिंगनिज स्थल 1 जिज्ञासु सद्भक्तानो प्राणलिंगी स्थलातील शिवयोग समाधी स्थल या उपस्थलाचा आपण कालपर्यंत विचार केला। यापुढील लिंगनिज स्थल हे उपस्थल शिवयोग समाधी स्थलाचाच एक भाग होय। जो परात्पर शिव आहे तोच आपले निजस्वरूप होय असे जाणणे हा लिंगनिज स्थलाचा सामान्य अर्थ आहे। प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणात परशिवाचा निवास आहे, परंतु त्याचे ज्ञान नसल्यामुळे तो शिवाचा शोध बाहेर करत असतो। आपली मनोवृत्ती हेच त्याचे मूळ कारण होय। आपण अनेकदा हे ऐकले असेल की माणसाचे मनच त्याला संसार बंधनात अडकवते आणि मनच त्याला संसारातून मुक्त करते। मनोवृत्ती जेव्हा संसाराचे रूप धारण करते तेव्हा मनुष्य संसार मुक्त होतो। हेच समजावून सांगण्यासाठी आणि त्या मार्गात प्रवर्त करण्यासाठी योगशास्त्र निर्माण झाले। योग अनेक प्रकारचे असले तरी त्यामध्ये शिवयोग हा अंतिम मानला जातो। योगशास्त्राचे प्रणेते महर्षी पतंजली हे होत। त्यांनी योगाची योग चित्तवृत्ती निरोध अशी व्याख्या केली आहे। चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग। मनाला संपूर्ण रोखणे, त्याला काही करू न देणे हा योगाचा अर्थ आहे काय? तर असे नाही, त्याचे स्पष्टीकरण योगशास्त्रात केले आहे। चित्तवृत्तीचे किती प्रकार आहेत हे आधी जाणून घेतले पाहिजे। ज्याप्रमाणे क्लेश 5 प्रकारचे असतात त्याप्रमाणे चित्तवृत्तसुद्धा 5 प्रकारचे आहेत। प्रमाणवृत्ती, विपर्यवृत्ती, विकल्पवृत्ती, निद्रावृत्ती आणि समृत्तीवृत्ती। या 5 वृत्तीत क्लिष्टवृत्ती आणि अक्लिष्टवृत्ती असे 2 भेद मानले आहेत। क्लिष्टवृत्तीचे लक्षण आहे क्लेश शमूला क्लेश फलाच वृत्ती क्लिष्टा। ज्या वृत्तीमुळे मनुष्याला केवळ क्लेश मिळतात, जी क्लेशाचे आणि क्लेशाच्या फळाचे कारण आहे ती क्लिष्ट वृत्ती होय। दुःखाला आणि दुःख फलाला कारणीभूत असणारी वृत्ती ही ती क्लिष्ट वृत्ती। ज्या वृत्तीमुळे मनुष्याला क्लेश आणि क्लेशाची फळे मिळत नाहीत ती वृत्ती अक्लिष्ट वृत्ती होय। प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि समृद्धी या 5 वृत्तीत क्लिष्ट आणि क्लिष्ट होतात। या प्रकारे वृत्ती 10 प्रकारच्या असतात। यापैकी कोणत्या चित्तवृत्तीचा निरोध करावा, क्लिष्ट की अक्लिष्ट, ज्यांच्यामुळे आपल्याला क्लेश होतात त्याच वृत्तीचा निरोध येथे अभिप्रेत केला आहे। जिच्यामुळे आनंद मिळवतो अशा वृत्तीचा निरोध करायचा नाही। पहिली वृत्ती प्रमाणवृत्ती होय। प्रमाकरण प्रणाम जी प्रमाज्ञानाचे साधन असते ती प्रमाणवृत्ती। पंचेंद्रिय आणि मन ही आपल्या ज्ञानाची 6 प्रमाणे होत। त्यांच्याद्वारा आपण प्रामाणिक ज्ञान प्राप्त करून घेतो। प्रमाणवृत्तीत एक वृत्ती क्लिष्ट असते तर एक अक्लिष्ट। एक प्रमाण ज्ञान दुःखदायक तर दुसरे सुखदायक असते। एखाद्याच्या घरात संपत्ती आहे त्याचे आपल्याला यथार्थ ज्ञान झाले तर ते प्रमाण ज्ञान होय। परंतु ती संपत्ती चोरावी अशी इच्छा मनात उत्पन्न झाली ते तर ते प्रमाण ज्ञान अथवा प्रमाणवृत्ती क्लिष्ट म्हणजे दुःखदायक असते। चोरी केव्हा ना केव्हा तरी पकडली जातेच आणि चोरी करून जे सुख मिळते त्यापेक्षा ती सापडल्यावर मिळणारे दुःख अधिक असते। अशा क्लिष्ट वृत्तीचा निरोध करायला हवा। एखाद्याच्या घरी संपत्ती आहे असे प्रमाण ज्ञान झाले तरी त्या संपत्तीवर आपला अधिकार नाही असे समजणे हाच त्या वृत्तीचा निषेध होय। आत्मरूपात परमात्म्याचा साक्षात्कार होणे हे देखील प्रमाण ज्ञानच होय। परंतु ही वृत्ती क्लिष्ट नसून सर्व क्लेशांना दूर करून आणि जीवाशिवाच्या ऐक्याचा अनुभव देणारी असल्यामुळे ती अक्लिष्ट आहे, तिचा निरोध करण्याचे कारण नाही। प्रमाण वृत्तीतील फक्त क्लिष्ट वृत्ती रोखणे हाच योग होय। दुसरी वृत्ती आहे विपर्य वृत्ती। विपर्य वृत्ती म्हणजे विपरीत ज्ञान। वस्तू आहे एक आणि दिसते दुसरी, याला म्हणतात विपर्य ज्ञान। दोरीला साप समजणे, शिंपल्याला चांदी समजणे आणि लाकडी ओडक्याला चोर समजणे ही वेदांत शास्त्रातील विपर्य ज्ञानाची अति प्रसिद्धी उदाहरणे आहोत।
होतं. झाडाच्या खोडाला चोर समजून अथवा दोरीला साप समजून घाबरून पळून जाणे यामुळे मनुष्याला दुःख होऊ शकते. शिंपल्याला चांदी समजून हावरेपणाने घ्यायला गेल्यावर ती चांदी नाही असे समजते आणि निराशेपोटी माणसाला दुःख होते. अशी विपर्यवृत्ती क्लिष्ट असते, तिचा निरोध अवश्य करावा. परंतु एखाद्या पाषाणखंडात आपण जेव्हा देवत्व पाहतो तो असतो जड दगड. त्या ठिकाणी आणि चिदरूप परमात्मे स्वरूपाला पाहत असतो हे देखील एक प्रकारचे विपरीत ज्ञानच होय. परंतु ही विपर्यवृत्ती क्लिष्ट नसून ती सुखदायी असल्याने अक्लिष्ट आहे. जी क्लिष्ट विपर्यवृत्ती आहे तिचा निरोध करावा. परंतु शिवलिंगाच्या ठिकाणी शिवत्व पाहणाऱ्या मूर्तीच्या ठिकाणी देवत्व पाहणाऱ्या सुखदायी अशा अक्लिष्ट विपर्यवृत्तीचा निरोध करण्याची आवश्यकता नाही. कारण ही वृत्ती आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेत असते. म्हणून वेदांत शास्त्रात संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम असे भ्रमाचे दोन प्रकार मानले आहेत. जो यथार्थ फल देतो तो संवादी भ्रम आणि जो विपरीत फल देतो तो विसंवादी भ्रम होय. म्हणून शिलामय मूर्तीत अथवा लिंगात भगवतत्व पाणे हे विपरीत ज्ञान असले तरी त्यापासून मनुष्याला सुखाचाच लाभ होतो. अशा विपर्यवृत्तीचा निरोध करायचा नसतो. या प्रकारे विकल्पवृत्ती देखील क्लिष्ट आणि अक्लिष्ट अशा दोन प्रकारचे आहेत. विकल्प म्हणजे मनोराज्य. मन कधीही गप्प बसत नसते, त्याचे काही ना काही तरी चिंतन चालू असते. तुम्ही गप्प बसाल पण तुमचे मन कधी गप्प बसणार नाही. सांसारिक सुखाची मनोरज्य रचणे ही क्लिष्ट विकल्पवृत्ती होय. शेख मंदाची कथा तुम्हाला माहीतच आहे. त्याच्याकडे थोडेसे काचेचे सामान होते, ते विकल्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत असे. एके दिवशी ते सामान समोर ठेवून तो मनोरज्य रंगवत बसला. हे सामान मी विकेन, त्या पैशात मी दुसरे सामान आणेन, माझा व्यवहार वाढत जाईल, या गावातील मी मोठा व्यापारी बनेल, बादशाचा वजीर, माझी मुलगी पाहायला चला असा मला आग्रह करील, त्याच्या वाड्यात मी जाईन, तो माझी मुलगी पहा असे म्हणेल, मी तिच्याकडे पाहणारच नाही, आणि तुझ्या मुलीला मी काय समजतो असे म्हणून त्या मुलीला लात मारील, असे दिवस स्वप्न पाहता पाहता शेख महम्मदाने खरोखर काचेच्या सामानावर लात मारली आणि ते खळकण फुटले. यालाच योगशास्त्रात विकल्पवृत्ती म्हटले आहे. नसलेल्या वस्तूचा विचार करणे हाच विकल्प होय. वस्तुशून्य विकल्प. शेख महम्मदाचे उदाहरण हे क्लिष्ट विकल्पवृत्तीचे उदाहरण होय. परंतु जर एखादा मनुष्य मी येथे ईश्वराचे मंदिर बांधेन, मग येथे पूजापाठ होईल, प्रसन्नता मिळेल असे मनोराज्य रंगवत असेल तर ती अक्लिष्ट विकल्पवृत्ती होय. या विकल्पवृत्तीमुळे दुःख होत नाही, येथे क्लिष्ट विकल्पवृत्तीला रोधणे अभिप्रेत आहे. चौथी वृत्ती निद्रा असून तिचा अर्थ स्वप्न असा होतो. गाढ निद्रा असा होत नाही. काही सुख स्वप्ने असतात तर काही दुःख स्वप्ने असतात. आपले व्यवहारिक जीवन आणि चिंतन हेच स्वप्नांना कारणीभूत ठरते. व्यवहारात आपण जे पाहतो अनुभवतो तेच स्वप्नात दिसते असे नाही आहे. ज्याचा विचार देखील आपण मनात नसतो असे बरेच काही स्वप्नात पाहायला मिळते. आपण मरण पावलो असे देखील स्वप्नात आपण पाहत असतो. वास्तविक आपल्याला मृत्यू आलेला नसतो तरी देखील जन्मांतराच्या संस्कारामुळे आपल्याला अशी स्वप्ने पडत असतात. दुःस्वप्ने दुःखदायक असतात, ती पाहिल्यावर मनुष्य घाबरतो. स्वप्ने आपल्या आधी नसतात. आज हेच स्वप्न पाहिजे असे आपण ठरवून झोपलो तरी तसे स्वप्न आपल्याला पडत नाही. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांवर मनुष्याचे नियंत्रण नसतेच. त्या अवस्था कर्माधीन आहेत. आपल्याला वाटेल तेव्हा आपण झोपू शकत नाही, आपल्याला वाटेल तेव्हा आपण जागे होऊ शकत नाही आणि आपल्याला इच्छेप्रमाणे हवी ती स्वप्ने पाहू शकत नाही. रात्री झोपण्यापूर्वी उद्या आमच्या वेळी आपण उठू असे आपण कितीही ठरवले तरी त्याच वेळी आपल्याला जाग येईल असे नाही. जागे करणारे कर्म जेव्हा पक्व होते तेव्हाच आपण जागे होतो. स्वप्न दाखवणारे कर्म जेव्हा पक्व होते तेव्हाच आपण स्वप्न पाहतो आणि गाढ निद्रा देणारे कर्म जेव्हा परिपक्व होते तेव्हा आपल्याला गाढ झोप लागते. प्रवचन ऐकायला येणारी माणसे ऐकण्यासाठी आलेली असतात, झोपण्यासाठी नव्हे. तरी बिचारे प्रवचन ऐकता ऐकता निवांत झोप काढतात. याचेही कारण हेच. स्वप्ने अर्थात निद्रावृत्ती आपल्या प्रयत्नाधीन नसली तरी देखील जागृत अवस्थेत ज्या वस्तूचे अधिकाधिक चिंतन घडते तीच वस्तू आपल्या स्वप्नात येते. म्हणून सतत परमात्म्याचे चिंतन केले तर दुःस्वप्ने अथवा सांसारिक स्वप्ने नाहीशी होऊ शकतात असा महर्षी पतंजलीचा सूत्राचा आशय आहे.
अनुभवाचा जो संस्कार मनावर उमटतो त्याला समृद्धी म्हणतात. समृद्धी देखील क्लिष्ट अक्लिष्ट म्हणजे दुःखदायक आणि सुखदायक अशी दोन प्रकारची आहे. प्रिय व्यक्तीच्या मिलनाची आठवण जेव्हा येते तेव्हा दुःख मिळते. ज्या स्मरणामुळे वारंवार दुःख होते ते स्मरण माणसाने करू नये. अशा दुःखदायक म्हणजे क्लिष्ट समृद्धी वृत्तीचा निरोध करावा. परंतु आत्म्याला परमात्मस्वरूप मानून घडलेल्या चिंतनामुळे जे सुख होते ती समृद्धी वृत्ती मात्र आनंददायी असल्यामुळे अक्लिष्ट असते. अशा प्रकारे शिवयोग समाधी स्थलातून साधक निजलिंग स्थलात प्रवेश करतो. प्रत्येक मनुष्याच्या हृदयात परमात्मत्व स्वरूप जे लिंग आहे त्याला आपल्या आत्मरूपात पाहणेच हेच लिंग निजस्थल होय. अंतरंगातील परमात्म्याचा साक्षात्कार करून घेण्याच्या मार्गात आवर सांगितलेल्या पाच क्लिष्ट वृत्ती आढळथळे आणतात. म्हणून त्यांना रोधून साधकाने सतत शिवचिंतन केले पाहिजे. जेथे जीवात्मा आहे तेथेच परमात्मा आहे. जीवात्मा आणि परमात्मा हे सख्य मित्र आहेत. द्वास सुपर्णा संयुजा सखाया अर्थात जीव आणि परमात्मा यांच्या सख्य आहे. तुम्हाला माहीत आहे की कृष्ण अर्जुन यांच्या सख्य होते. अर्जुनांची भक्ती ही सख्य भक्ती होती. सुखदुःखात जो सदैव सोबत असतो त्यालाच सखा म्हणतात. त्यालाच मित्र सहद म्हटले जाते. शोभन हृदय हृदय ज्याचे हृदय अत्यंत सुंदर असते तो सुहृदय होय. जो केवळ सुखात सोबत करतो आणि दुःखात करीत नाही तो सुहृदय नव्हे. मनुष्याला प्रपंचात केवळ सुख किंवा केवळ दुःख मिळत नसते. सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख असे चक्र नेहमी चालू असते. मनुष्याला जीवनात अनेक मित्र मिळतात पण ते सारेच सुहृदय नसतात. जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे नाही कोणी असे एका संताने म्हटले आहे. असे लोक दुःखात साथ सोडून देतात गंमत पाहत बसतात. परंतु परमात्मा मात्र असा नाही. तो नित्य सखा आहे. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तो तुमचा सांगती असतो. त्याचे नित्य वास्तव्य मनुष्याच्या हृदयात असल्यामुळे मनुष्य सुख भोगतो तेव्हा तो सोबत असतो आणि दुःख भोगतो तेव्हाही तो सोबतच असतो. मनुष्य सुख भोगतो त्यावेळी हृदय शिव त्याला जागृत करीत असतात. दुःख भोगतो त्यावेळी ते मनुष्याला धीर देत असतात. दुःख भोगताना मनुष्याजवळ धैर्य असावे लागते. सुख भोगताना त्याच्याजवळ विवेक असावा लागतो. मनुष्य जेव्हा सुखाच्या राशीवर लोळत असतो तेव्हा परमात्मा त्याच्या ठिकाणी विवेक जागृत करण्याचा आतून प्रयास करीत असतो. जेव्हा तो दुःख भोगत असतो तेव्हा अपार दुःखे सहन केल्याने इतिहासातील धैर्यशील व्यक्तीच्या चरित्राचे स्मरण करून देत असतो. कारण परमात्मा हा जीवात्म्याचा सहृदय आहे. अशा हृदय सख्याला बाह्य प्रवृत्तीमुळे आणि क्लिष्ट वृत्तीमुळे मनुष्य जाणून घेऊ शकत नाही. अशा वेळी जीवात्म्याची स्थिती कशी असते त्याबद्दल एक कथा आहे. एकदा एका मनुष्याच्या हाती मौल्यवान रत्ने देऊन त्याला कुणीतरी सांगितले की हे रत्ने तू आमक्या मनुष्याला नेऊन दे. तो रत्न घेऊन निघाला. जाता जाता आपल्याला कोठे जायचे आणि काय करायचे हे तो विसरला. मनुष्याला नेहमी विस्मरण घडते. बऱ्याच वेळा आपण देखील दर्शनासाठी मंदिरात जायला निघतो. रस्त्यात कुणीतरी मित्र भेटतो आणि बोलता बोलता मंदिरात जायचे विसरून भलतीकडे जातो. त्याच्या बाबतीत असे घडले. कुणीतरी रस्त्यावर केळीची साल फेकलेली होती. तिच्यावरून त्याचा पाय पडताच तो घसरला आणि पडला. हातातील रत्न फेकले जाऊन दूर कुठेतरी गटारात जाऊन पडले. उठता उठता त्याने उजव्या हाताची मूठ जेव्हा उघडली तेव्हा त्याला दिसले की आपल्या हातात 10 रुपयाची नोट आलेली आहे. पडल्यामुळे शरीराला मार लागला होता. परंतु 10 रुपये सापडल्यामुळे त्याला आनंद झाला होता. त्याला वाटले बरे झाले आपण पडलो. 10 रुपये तरी सापडले. तेथून उठून तो आनंदाने आपल्या घरी निघून गेला. ही कथा आपल्याला काय सांगते? हातातल्या मौल्यवान रत्नाचे मोल न ओळखणारा मूर्ख मनुष्य 10 रुपयाची नोट मिळतात स्वतःला भाग्यवान समजतो. हीच स्थिती सर्वसामान्य माणसाची असते. आपल्या हृदयातील अमूल्य अशा परमात्म्या तत्वाला त्याचा विसर पडतो आणि शूद्र सांसारिक सुखाच्या मागे लागून आपले आयुष्य तो उधळून टाकतो. परमात्मा रूपी रत्नाकडे तो दुर्लक्ष करतो आणि शब्दस्पर्शादी पंचविषयाच्या नोटा गोळा करण्यात आनंद मानतो. अमृतत्वाचा शोध घेणारा लाखामध्येच एखादा असतो. गीतेत देखील भगवंतांनी हेच सांगितले आहे. हजारात लाखात एखादाच मनुष्य परमात्मा तत्वाला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि ते जाणून घेतो. सूरदासाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. सूरदास जन्मांध होते. त्याचा आवाज सुरेल होता. लोक त्यांना भोजनासाठी घेऊन जात असत. असेच एके ठिकाणी सूरदास भजनानंदात रंगून गेले. स्वतःला भक्त म्हणवणारे इतर लोक कंटाळले आणि
आपापल्या घरी निघून गेले. ईश्वराला वाटले की सूरदास हाच आपला खरा भक्त आहे, आता त्याला घरी कोण पोहोचवणार. म्हणून ईश्वराने स्वतः बालकरूप घेतले आणि सूरदासाजवळ जाऊन तो म्हणाला, चला मी तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवतो. सूरदासाने आपल्या हातातल्या काठीचे एक टोक धरले, दुसरे टोक त्या बालकाने धरले आणि ते रस्त्याने निघाले. जे अंध असतात ते मोठे हुशार असतात, त्यांचे स्पर्श ज्ञान अत्यंत तीव्र असते. काठीच्या टोकाला होणारा बालकाचा स्पर्श हा सामान्य मनुष्याचा स्पर्श नाही असे सूरदासांच्या लक्षात आले. त्याने काठीवरून हात सरकवत नेला आणि त्या बालकाचा हात घट्ट पकडला. ज्याला आत्तापर्यंत आपण हृदयातच पाहत होतो तो असा अकस्मात बाहेर हाती सापडलेला पाहून सूरदासांना आनंद वाटला. हे जेव्हा बालरूपातील ईश्वराच्या ध्यानात आले तेव्हा त्यांनी आपला हात सोडून घेण्याचा प्रयत्न चालवला. बरीच ओढाताण होऊन त्याने सूरदासाच्या हातातून आपला हात सोडवला. त्यावेळी सूरदासाने म्हटले, भा छुडा के जात है निर्बल आणि मोही, हृदय छोड के जाय तो मैं मर्द बखाणू तोही. सूरदास म्हणतात, ईश्वरा तू स्वतःला फार मर्द समजतो, माझ्या हातून हात सोडून घेऊन तू पराक्रमी ठरत नाहीत. माझे हृदय सोडून जर तू निघून गेलास तर मी तुला पराक्रमी मानेल. येथे तर ईश्वराचा पराभव झाला. हात सोडून तो निघून जाऊ शकतो परंतु हृदय सोडून तो कसा जाणार, कारण भक्तांचे हृदय भगवंताचे मंदिर होय. सूरदासाचे वचन ऐकून ईश्वर परत आला. त्याने त्याच्या डोळ्यांना स्पर्श करताच त्यांना दिसू लागले. ईश्वरांचे गोजिरे रूप सूरदासांनी पाहिले, पाहून धन्य झाले. ईश्वराने म्हटले, सूरदासा तुला हवे ते माग. सूरदास म्हणाले, आता तूच मिळाला आहे ते अपेक्षा आता काय हवे. भक्ताला फक्त भगवान हवा असतो तरी देखील तू काहीतरी माग, ईश्वराने आग्रह केला. तेव्हा सूरदास म्हणाले, ईश्वरा मला तू दृष्टी दिलीस ती नष्ट करून मला पुन्हा पहिल्याप्रमाणे अंध कर. ईश्वराला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, इतर दृष्टीहीन लोक दृष्टी मागतात, तू न मागता मी तुला दृष्टी दिली, मग तू पुन्हा अंध होण्याची इच्छा का व्हावी. तेव्हा सूरदास म्हणाले, भगवान ज्या डोळ्यांनी तुला एकदा पाहिले त्याच डोळ्यांनी पुन्हा प्रपंच कशाला पाहायचा. पुन्हा प्रपंचाकडे पाहत बसलो तर त्याचे स्मरण निरंतर होईल, म्हणून मला पुन्हा अंध कर. संतांच्या अनुभवातून आणि शास्त्रांच्या वचनातून ईश्वर आपल्या अंतरंगातच आहे, सत्य आपल्याला समजते. प्रत्येक मनुष्याने आपल्या अंतरंगातील परमात्म्य रूपाला जाणून घेऊन क्लिष्ट मनोवृत्तींना दूर ठेवून आत्मरूपाच्या ठिकाणी परमात्मा पाहावा. आपल्या इष्टलिंगालाच आपल्या प्राणलिंगाचे निजस्वरूप मानणे हेच लिंग निजस्थल होय. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.